नमस्कार, मी शेख याया, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। आजचं विशेष बातमीपत्र पाहूया। नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून देगलूर नवीन जिल्हा निर्माण करावा, प्राचार्य शंकरराव राठोड। आता बातमीपत्र विस्ताराने। लातूर जिल्ह्यातील उदगीरची जिल्हा निर्मिती होऊन देगलूर उदगीर मध्ये समाविष्ट होणार याबाबत वृत्त प्रसारित होताच देगलूरच्या जनतेतून सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील निष्क्रिय लोकप्रतिनिधी बाबत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या। देगलूरच जिल्हा झाला पाहिजे यासाठी 2 फेब्रुवारी रोजी जाहीर चिंतन सभा गांधी चौक देगलूर येथे संपन्न झाली। देगलूरचे नाव कोणत्याही प्रस्तावित जिल्ह्याला न जोडता देगलूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सर्व समावेशक, सर्व पक्षाचे नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सर्व जाती धर्माचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत देगलूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी वेगळी समिती स्थापन करून लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला। याबाबत शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना भेटणार असल्याचे असं माजी प्राचार्य शंकरराव राठोड हनेगावकर यांनी व्यक्त केले। प्रतिनिधी प्रल्हाद नायकवाडे सह माझा महाराष्ट्र लाईव्ह। विभाग आहे, विद्युत मंडळाचं विभागीय कार्यालय आहे, पोलीस विभागीय कार्यालय आहे, कृषी विभागीय अधिकारी या ठिकाणी आहेत। म्हणजे जिल्ह्याच्या कार्यालयासाठी जे जे कार्यालय लागतात जवळपास सर्व कार्यालय देगलूरमध्ये अस्तित्वात आहेत, कार्यरत आहेत। मग देगलूरला जिल्हा करण्यासाठी का वेळ करते शासन? यासाठी एक कृती समिती आज स्थापन करून शासनाला जाग आणण्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे। यापूर्वी 2017 पासून आपण प्रयत्न करत आहोत की देगलूर स्वतंत्र जिल्हा झाला पाहिजे, हनेगाव स्वतंत्र तालुका झाला पाहिजे, मुक्रामाबाद स्वतंत्र तालुका झाला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये किमान 7 तालुके एकत्र आणून एक चांगला जिल्हा होऊ शकतो। शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये केवळ फक्त 10 जिल्हे होते, आज 31 जिल्हे आहेत। प्रत्येक तालुक्याच्या ऐवजी त्यांनी मंडळ स्थापना केलेली आहे आणि मंडळाला तालुका अधिकारी कार्यरत आहेत। त्याच भूमिकेतून जर महाराष्ट्र शासनानं त्यांचा पॅटर्न जर अवलंब केला तर काय वाईट आहे? आम्ही हे शासनाला पटवून दिलेलं आहे, त्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे की हा नकाशा आहे। महत्त्वाचं म्हणजे नियोजित जिल्हा, नियोजित तालुका कसा असावा या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे। शासनाला फार काही डोकं खर्च करण्याची गरज लागणार नाही, 1-2 गावे कमी जास्त करू शकतात। हनेगाव तालुका, मुक्रामबाद तालुका नवीन स्वतंत्र तालुके निर्माण करून एक चांगला जिल्हा या ठिकाणी होऊ शकतो, यासाठी आमची ही मागणी आहे। आणि ही रीतसर मागणी मंजूर करणं शासनाला आम्ही भाग पाडू यासाठी या कृती समिती मार्फत आमचा लढा पुढे चालू ठेवू, यासाठी सर्वांची मदत पाहिजे, सगळ्या संघटनेने आम्हाला मदत करावी ही। आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट, नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, 2-व्हीलर रिमोट किट उपलब्ध। नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या। टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड।